नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत मकर राशीतला जो गुरु आहे त्याचं जे भ्रमण आहे त्या भ्रमणाचा तुमच्या राशीवरती म्हणजे मीन राशीवरती परिणाम कशा प्रकारचा असणार आहे तो शुभ फलदायी असेल अशुभ फलदायी असेल कोणते निर्णय तुम्हाला घ्यायचे आहेत कोणते निर्णय तुम्हाला तुम्हाला टाळायचे आहेत तुमच्या जीवनाचं असं कोणतं क्षेत्र आहे ते सर्वात जास्त कंपनी होणार आहे या सर्व संदर्भातले खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपलं जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा या चॅनलद्वारे मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत सर्व ज्या बारा राशी आहेत त्या सर्व बारा राशींवर मकर राशीतला गुरुचं भ्रमण नेमकं कशाप्रकारे परिणाम करणार आहे या संदर्भातले व्हिडिओ अपलोड होत आहेत आपण त्याचा आनंद जरूर घ्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत की मीन राशीवरती जे गुरुचं भ्रमण आहे मकर राशीतून ते नेमकं परिणाम कशा प्रकारचं करणार आहे तर सर्वात पहिल्यांदा मकर राशीमध्ये गुरुचं भ्रमण हे अशुभ फलदायी असतं किंवा मकर राशीला गुरु हा नीचचा असतो अशा प्रकारच्या काही गोष्टी तुम्ही ऐकल्या असेल मग तुम्हाला हे भ्रमण अशुभ फलदायी होईल का तर तसं अजिबात होणार नाही त्यामुळे त्याची काय काळजी करू नका याच्यामुळे एक कारण सुद्धा तसंच आहे की ज्या राशीतून म्हणजे मकर राशीतून जेव्हा गुरु भ्रमण करेल त्याच राशीमध्ये शनीसुद्धा असणार आहे त्यामुळे होणार काय की जे गुरु आहे ते आपले अशुभत्व बऱ्याच प्रमाणात त्याचा कमी होणार आहे आणि त्याचे तुम्हाला शुभ परिणाम सुद्धा मिळणार आहेत तर हे परिणाम कोणत्या प्रकारचे असतील कसे असतील या संदर्भातले चर्चा करू तत्पूर्वी गुरुची जी, जी चाल आहे ती कशा प्रकारची असेल या संदर्भातले थोडसी चर्चा करू गुरु जो ग्रह आहे गुरुग्रह दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार वीस, दो वीस या दिवशी धनुराशीतून मकर राशीमध्ये भ्रमण करणार आहे मकर राशीमध्ये तो पूर्णपणे भ्रमण करत करत पुढे कुंभराशीमध्ये सुद्धा प्रवेश करणार आहे दिनांक पाच एप्रिल रोजी कुंभराशीमध्ये थोडा पुढे गेल्यानंतर हा वक्री होणार आहे दिनांक एकवीस जून दोन हजार एकवीस रोजी हा जो गुरुग्रह आहे हा गुरुग्रह वक्री होणार आहे आणि परत मागे येणार आहे दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी हा परत मकर राशीमध्ये भ्रमण करणार आहे वक्री होऊन आणि त्यानंतर मकर राशीमध्ये सुद्धा वक्री होऊन थोडा मागे होऊन परत हा मार्गस्थ होणार आहे दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी आणि मग मक, हा मकर राशीतून कुंभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस या दिवशी तर साधारणपणे तुम्हाला समजलं असेल की हा जो गुरुग्रह हा गुरुग्रह दिनांक एकवीस जून दोन हजार एकवीसपासून पासून ते चौदा सप्टेंबर दोन हजार एकवीस या कालावधीमध्ये वक्री अवस्थेत असणार आहे मग नेमके याचे परिणाम कशा प्रकारचे असेल या संदर्भातली थोडी चर्चा करू तर सगळ्यात पहिलं महत्वाचं सांगायचं म्हणजे जसं मी सुरुवातीला सांगितलं की गुरु आणि शनी हे दोन्ही ग्रह तुमच्या लाभ स्थानात असणार आहेत आणि गुरुचा अशुभ तो हे बऱ्याच प्रमाणात कमी असा म्हणजे त्याचे परिणाम कोणते असेल सगळ्यात महत्वाचा पहिली गोष्ट म्हणजे प्रत्यक्ष लाभ ज्याला आपण म्हणतो बऱ्याच वेळेला होतं काय की आपण काम करतो त्याचे लाभ आपल्याला आपल्या अपेक्षेप्रमाणे मिळत नाही किंवा जे मिळतात त्याच्यामुळे आपण समाधानी नसतो आणि कधी कधी होतं की आपण काम करतो आणि त्याचं प्रत्यक्ष इतके तर त्याचे लाभसुद्धा मिळत नाही तर या सर्व गोष्टी तुम्हाला या गुरुच्या भ्रमणामध्ये वेगळ्या प्रकारात जाऊन तुम्ही जे काम केलेले असा त्याचा तुम्हाला मोबदला सुद्धा मिळेल त्याचे तुम्हाला लाभसुद्धा मिळतील आणि ते लाभ तुमच्या अपेक्षाप्रमाणे असेल साधारण ज्या व्यवसाय करतात व्यक्ती त्यांच्या बाबतीत हा प्रॉब्लेम नेहमीच येतो की त्यांनी जे केलेली मेहनत आहे त्याप्रमाणे त्यांना त्याचा आउटपुट मिळत नाही मोबदला मिळत नसतो परंतु या गुरुच्या भ्रमणा भ्रमणामध्ये तुम्हाला हा जो बदल आहे हा सकारात्मक दिसून येईल दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या मित्रपरिवाराबरोबर काही गोष्टींमध्ये समजा वादविवाद झालेले असेल त्यांच्याबरोबर काही संबंध तुमचे ताणले गेलेले असतील काय काय काही गोष्टीमुळे तुमचे थोडेसे विवादापर्यंत गोष्टी आलेल्या असेल त्या बऱ्याच प्रमाणात नॉर्मल होतील उरण पक्षी तुमचे जे मित्रपरिवार असेल त्यांच्याकडून तुम्हाला चांगल्या प्रकारचे लाभ होतील मदत मिळेल किंवा सल्ले सुद्धा चांगल्या प्रकारचे मिळू शकतील तर दृष्टीने सांगायचं झालं तर गुरुचं हे भ्रमण तुम्हाला शुभ फलदायी असंच असणार आहे त्याचप्रमाणे हा जो गुरुग्रह गुरुग्रह पाचव्या दृष्टीन तुमच्या तृतीय स्थानाला सुद्धा पाळतो आहे तर लक्षात घ्या तुमची मेंदरास आहे थोडीशी आळशी आहे म्हणजे एखादी गोष्ट करायची मग करू नंतर करू बघू अशा प्रकारचे काही उत्तर असतात पटकन एखादं काम हातात घ्यावं आणि मोकळं करावं असं सहसा केलं जात नाही परंतु हा जो गुरु हा गुरु तुमच्यामध्ये हा बदल घडवून आणणार आहे तुम्ही जास्त प्रमाणात ऍक्टिव्ह राहणार आहात आणि होणार काय की तुमची कामं सगळी वेळेवरती पूर्ण होत जातील त्यामुळे तुमची जी काही पेंडिंग कामं होती जी पूर्ण आधी होत नव्हती मग ते कशाही संदर्भातले असतील म्हणजे तुमच्या पैशाच्या संदर्भातले असतील तुमच्या प्रॉपर्टीच्या संदर्भातले असतील तुमची वैयक्तिक कामं कोणती असेल करिअरच्या संदर्भातली काही कामं असेल ती सर्व कामं तुम्ही हातात घ्या हा जो गुरु आहे हा गुरु किंवा हे जे गुरुचं भ्रमण आहे हे तुम्हाला त्या बाबतीमध्ये चांगले परिणाम नक्की देईल तुमची रखडलेली किंवा बिघडलेली कामं ही पूर्णत्वाला जातील त्याचप्रमाणे तुमच्या भावंडां भा, बरोबर काय संबंध तांगले गेलेले असतील तेसुद्धा बऱ्याच प्रमाणात नॉर्मल होतील त्यांच्याबरोबर तुमचे जे नातेसंबंध आहेत हे चांगले झालेले तुम्हाला नक्की दिसून येतील सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही ॲक्टिव्ह राहाल आणि त्या ॲक्टिव्ह राहिल्यामुळे तुमचे छोटे मोठे प्रवास मात्र या दरम्यान जास्त घडू शकतील त्याचप्रमाणे हा जो गुरुग्रह हा गुरुग्रह सप्तम दृष्टीने तुमच्या पंचम स्थानाला पाहतोय आणि हे जे भ्रमण आहे हे सुद्धा तुम्हाला खूप शुभ फलदायी असणार आहे खास करून ज्या कुंभ ज्या मीन राशीच्या व्यक्ती लव्ह लाईफमध्ये म्हणजे प्रेमामध्ये आहेत त्यांच्याकरता हे जे भ्रमण आहे हे भ्रमण खूपच फलदायी असं असणार आहे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये त्याचा अनुभव येऊ शकेल म्हणजेच जर काय तुम्ही कोणाच्या प्रेमामध्ये असाल त्यांच्यावर काही वादविवाद झाले असतील ते वाद वादविवाद खूप विकोपाला गेलेले असतील ते पूर्णपणे नॉर्मल होऊ शकतील त्याचबरोबर ज्या को ज्या मीनराशीच्या व्यक्तींना म्हणजे परत प्रेमामध्ये समजा इन्व्हॉल्व व्हायचं असेल किंवा प्रेमाची सुरुवात करायची असेल रिलेशनशिपमध्ये जायचं असेल त्यांच्याकरता सुद्धा हा काला चारी कुण चारी कुण असनार। करता जो कालावधी हा कालावधी शुभ फलदायी असणार आहे म्हणजे नातेसंबंधाबद्दल हा कालावधी तुमच्याकडे खूप चांगला असणार आहे त्याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटशी डील करत असाल किंवा अशा कुठल्या संस्थेशी लग जास्त महत्त्वपूर्ण असतं त्यांच्याकरता सुद्धा हा हा जो हे जे गुरुजप्रमाणे ते शुभ फलदायी असणार आहे किंवा अपेक्षाप्रमाणे तुम्हाला लाभ मिळणार आहेत त्याचप्रमाणे ज्या व्यक्ती आर्टिस्टिक आहेत म्हणजे कलाक्षेत्राशी संबंधित आहेत त्यांच्यासाठी किंवा नाटक सिनेमा यांच्याशी संबंधित आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा जो कालावधी खूपच चांगला होणार आहे तुम्हाला तुमची एक ओळख तयार होईल त्याचप्रमाणे थोडंसं फेमस होणं प्रसिद्ध होणं हा गोष्ट होईल आणि रेकिग्नेशन तुम्हाला चांगल्या प्रकारची मिळू शकेल त्यामुळे त्या क्षेत्रातील व्यक्तींसाठी सुद्धा हे गुरुचं प्रमाण खूप चांगल्या प्रकारे होईल त्याचप्रमाणे जे स्पोर्ट्स पर्सन आहेत मैदानी खेळाडू आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा कालावधी खूपच चांगला असेल तुमच्या कामाचं तुमच्या कलेचा किंवा तुम्ही जे खेळ खेळत आहात त्याचा सुद्धा दखल घेतली जाईल आणि तुमची ओळखसुद्धा एक नवीन तयार होईल तर तुमच्या अपेक्षाप्रमाणे गोष्टी बऱ्याच प्रमाणात घडू शकतील त्यामुळे हे गुरुचं प्रमाण तुमच्यासाठी सुद्धा शुभ फलदायी असणार आहे त्याचप्रमाणे हा जो गुरुग्रह हा गुरुग्रह नवव्या दृष्टीने तुमच्या सातव्या स्थानाला पाहतो आता हा जो परिणाम हा अतिशय महत्त्वाचा आहे जर का तुमचा विवाह झालेला असेल तर वैवाहिक जोडीदार असेल त्यांच्यावर काही संबंध जर का तुमचे ताणले गेलेले असेल त्यांच्यावर काही वादविवाद वगैरे झालेले असेल गोष्टी थोड्याशा टोकापर्यंत आलेल्या असेल तर त्यांच्याकरता सुद्धा हे जे भ्रमण आहे ते खूप चांगल्या प्रकारचं असतील जे काय मिसअंडरस्टँडिंग झालेले असेल जे काही गैरसमज झालेले असेल ते बऱ्याच प्रमाणात निवडतील तुमच्या दोघांमध्ये चांगल्या सहदोख्याचं वातावरण तयार होईल मैत्रीपूर्ण संबंध तयार होतील जे की तुमच्या सहजीवनासाठी खूप आवश्यक आहेत माधुर्य तुमच्या सहजीवनामध्ये दिसेल आणि जे काही प्रॉब्लेम जाऊतील ते बऱ्याच प्रमाणात नॉर्मल झाल्यासारखे दिसून येत नाही म्हणजे तुमचं वैवाहिक जीवन पुळावर येईल थोडक्यात दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही पार्टनरशिपच्या बिझनेसमध्ये असाल तर तिथेसुद्धा तुमचे जे पार्टनर आहे ते तुम्हाला समजून घेतील नाही एकंदरीत तुमचा बिझनेसच्या संदर्भात जी अ, में जी आपण मॅच्युरिटी असायला हवी किंवा जी अंडरस्टँडिंग एकमेक समजून घेण्याची जी प्रक्रिया आहे तीसुद्धा खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल तर एकंदरीत हे जे गुरुचं भ्रमण आहे हे गुरुचं भ्रमण तुम्हाला पैशाच्या संदर्भात नातेसंबंधामध्ये मग ते तुमचं प्रेम असेल किंवा जर का तुमचा विवाह झाला असेल दोन्हीकडे सुद्धा तुम्हाला त्याचे जे परिणाम असेल ते खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येतील आता जे सुरुवातीला मी तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या की दिनांक एकवीस जून दोन हजार एकवीसपासून पासून ते चौदा सप्टेंबर दोन हजार एकवीस कालावधीमध्ये गुरुचं ग्रह गुरुग्रह वक्री अवस्थेत असणार आहे आणि त्याच दरम्यान शनी हा सुद्धा वक्री अवस्थेत अस असणार आहे शनी हा साधारण तेवीस मे पासून ते दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार एकवीस पर्यंत वक्री अवस्थेत असणार असणार आहे म्हणजे तुमच्या लाभस्थानामध्ये गुरु सुद्धा वक्री असणार आहे शनी सुद्धा वक्री असणार आहे होणार काय आहे की जे काय आपण शुभफल सांगितले गुरुच्या संदर्भामध्ये त्याच्यामध्ये थोडीशी न्यूनता वगैरे त्याच्यामध्ये थोडीशी कमतरता येऊ शकेल मग त्या संदर्भात तुम्हाला काय करायला हवं पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी काय महत्त्वपूर्ण कामं असतील ती या कालावधीमध्ये म्हणजे वक्री कालावधीमध्ये हातात घेऊ नका त्याचप्रमाणे जर का तुम्हाला, तुम्हाला तुम्ही प्रेमामध्ये असाल आणि थोडेसे वादविवाद होत असतील तर त्या ठिकाणी थोडंसं लक्ष घ्या थो लक्ष द्या थोडंसं बॅकफूटला या थोडंसं ॲडजस्ट करा गोष्टी नॉर्मल होतील तीच गोष्ट तुमच्या म्हणजे वैवाहिक नातेसंबंधाबद्दल सुद्धा सांगता येईल आणि सगळ्यात आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही शेअर मार्केटशी डील करत असाल तर या वक्री कालावधीमध्ये मोठे निर्णय घेऊ नका मोठे रिस्क घेऊ नका ह्या गोष्टी सांभाळल्या तर तुम्हाला वक्री कालावधीचा फार मोठा त्रास होणार नाही तसंच दिनांक पंधरा जानेवारीपासून ते वीस फेब्रुवारीपर्यंतचा जो कालावधी आहे या कालावधीमध्ये तुम्हाला काही शुभ फलदायी किंवा चांगल्या गोष्टीचा अनुभव नक्की येईल मग तो चांगला अनुभव तुमच्या प्रेमसंबंधामध्ये असेल वैवाहिक संबंध असेल संबंधामध्ये असेल किंवा तुमची जे काम आहे ती पूर्णत्वाला जाणं असं काही प्रकार असेल किंवा ज्या मीन राशीच्या व्यक्तींचा विवाह होत नाही विवाह सुख आहेत आणि विवाह जमत नाही त्यांच्याकरता सुद्धा हा जो कालावधी आहे हा कालावधी शुभ फलदायी होऊ शकेल त्यांचे विवाह जमतील किंवा प्रत्यक्ष विवाह होणं हा सुद्धा प्रकार होऊ शकेल त्यामुळे या कालावधीमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारचे काही अनुभव निश्चित प्रमाणात येणार आहे तर मित्रांनो हे होतं मीन राशीकरता मकर राशीतलं जे गुरु आहे त्याचं भ्रमण नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आपण त्याचा कशा प्रकारे अनुभव घेतला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि आपलं जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राइब नक्की करा धन्यवाद